आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिवस। आपण आलेला आहोत नांदेड येथील पोलीस मुख्यालयामध्ये। नांदेड येथे पोलीस मुख्यालयामध्ये दरवर्षी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते। याही वर्षी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण व विविध नांदेड प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांचं शुभारंभ या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण पहा। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। ध्वजारोहण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले आणि संवाद साधले। यांच्या वतीनं ऑनलाईन मेळाव्याचं उद्घाटन माननीय पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे।
ऑनलाइन ठेवलेला आहे. 32 उद्योजक आपल्या पोर्टलवर त्यांनी नोंदणी त्याच्यापैकी 3550 वॅकन्सी बुक झालेल्या आहेत. योजना ज्या आहेत या योजना तीन योजना फक्त तीन योजना घेतात. हो सर. ऑनलाइन अर्ज करावे ऑनलाइन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी एनरोलमेंट करून मग ती परीक्षा जी काय असेल रिक्रुटमेंट नोकरी देऊन टाकले लोक. ओके. कंपनी आली सगळ्या प्रायव्हेट आपल्याकडे खासगी कंपनी आहे. प्रातिनिधिक स्वरूपात सर दोन उद्योजकांना आपण इथं बोलवलेलं आहे. शुभंकरजी फाउंडेशन आहे परंतु नांदेडमध्ये यांच्या जवळपास 50 वॅकन्सी त्यांनी बुक केल्या आहेत आपल्याकडे. तीन योजनेमध्ये माननीय आमदार पालकमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे विमोचन होणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाती ही पुस्तिका देण्यात येणार आहे. परिवर्तन प्रकल्प स्मार्ट योजना व वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यान्न उन्नयन योजना याची माहिती दिलेली आहे. ऑनलाईन रोजगार मेळावा 2022 उद्घाटन सोहळा या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल.